अर्थसंकल्पामध्ये एसटीची झोळी ही रिकामीच राहिली आहे. एसटीसाठी अर्थसंकल्पामध्ये एका पैशाची सुद्धा तरतूद नाही आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं या सगळ्या संदर्भात खंत व्यक्त केलेली आहे. एसटीला डिझेलवरील करामधील सूट द्यायला हवी होती अशी मागणी सुद्धा एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये एसटीची झोळी रिकामीच राहिली आहे, कारण अगदी एका पैशाची सुद्धा तरतूद त्यांच्यासाठी करण्यात आली नाही अशी खंत आहे. आणि एसटी कर्मचारी काँग्रेसकडून ही खंत व्यक्त करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये एसटीची झोळी रिकामीच राहिली असं चित्र दिसतंय, तशी खंत सातत्यानं व्यक्त होती. एसटीला डिझेलवरच्या करामध्ये जी सूट आहे ती देणंसुद्धा अपेक्षित होतं, मात्र ती सुद्धा मिळाली नाही, त्याच्यामुळे त्याबाबतसुद्धा नाराजी आहे. एसटीला डिझेलवरच्या करामध्ये सूट द्यायला हवी होती असं त्यांचं म्हणणं आहे. एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे सध्या आपल्याशी जोडले गेलेत या संदर्भात बोलण्यासाठी. संदीपजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर. सध्याच्या क्षणाला काय नेमकी तुमची नाराजी आहे, काय नेमकी खंत आहे या अर्थसंकल्पाविषयी? अर्थसंकल्पामध्ये खरं तर एसटी कामगारांच्या अर्थसंकल्पाकडे फार अपेक्षा होत्या, परंतु या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. खरं तर राज्य सरकारचा मोठेपणा दाखवण्यासाठी महिलांना सूट दिली, पुरुषांना ज्येष्ठ नागरिकांना 75 वरती मोफत हे दिलं, आणि म्हणून सरकारसाठी एसटी मदतीला धावून जाती, सरकारच्या प्रत्येक गोष्टीला एसटी धावून जाती, मात्र एसटी कामगारांसाठी सरकारची नाराजी का हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून राज्यातल्या सगळ्या संघटना आता एकवटलेल्या आहेत, त्यांनी एल्गार पुकारलेला आहे, आणि येत्या 9 आणि 10 तारखेला आम्ही आझाद मैदानावरती आक्रोश करतोय, आणि 9 ऑगस्टच्या क्रांती दिनापासून राज्यातल्या सगळ्या संघटना जवळजवळ एकत्रित होऊन आम्ही आमच्या वेतनाचा लढा देतोय. जर आमचे मुख्यमंत्री, आमचे परिवहन मंत्री आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, आणि राज्य सरकारचे सगळे नियम एसटीला लागू असतील, तर एसटी कामगारांना राज्य सरकार एवढा वेतन का नको, आणि ते त्यांनी मान्य केलेलं असताना सुद्धा आम्हाला अजून मिळत नाही, आणि म्हणून आम्हाला टाहो फोडावा लागत आहे, आणि या आंदोलनाचा यलगार आम्ही आता पुकारलेला आहे. संदीपजी धन्यवाद, ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत.